तुम्हा लोकांना आठवतं का की आपण मागील सत्रात काय शिकलो होतो अगदी बरोबर आपण शिकलो होतो की एक चल असलेली रेषीय समीकरणे कशी तयार केली जातात मित्रांनो चला आता या सत्रात बघूया की एक चल असलेली रेषीय समीकरणे कशी सोडवली जातात हे समीकरण बघा आपल्या मागील सत्रात हे समीकरण आपण बघितले चला आता या समीकरणात एक्सची किंमत शोधण्याचा प्रयत्न करूया आपण एखाद्या समीकरणाला तराजूप्रमाणे समजू शकतो जर तराजूच्या दोन्ही बाजू सारखे वजन असेल तर तराजू संतुलित राहतो समीकरणही अशाच प्रकारचे असते यामध्ये उजव्या आणि डाव्या पक्षाच्या राशींची किंमत सारखी असते संख्यांना वजनासारखे समजा तर आपले काम एक्सची अशी किंमत शोधण्याचे आहे ज्यामुळे समीकरणाचे संतुलन बिघडणार नाही तुम्ही विचार करू शकता का की एक्सची किंमत कशी काढता येईल योजना अशी आहे की आपल्याला डाव्या पक्षातील सर्व संख्या घालवून फक्त एक्स ठेवायचा आहे आणि हे करताना दोन्ही पक्षांना संतुलित ठेवण्यासाठी आपल्याला उजव्या पक्षातूनही काही घालवावे लागेल जर असे करण्यात आपण यशस्वी झालो तर एक्सची किंमत उजव्या पक्ष्याच्या संख्येच्या बरोबर होईल या पायरीवर एका समीकरणाला एका तराजूसारखे समजणे आपल्याला उपयुक्त ठरेल आपल्याला माहीत आहे का की जर आपण तराजूच्या एका बाजूस काही वजन टाकले तर तराजूला संतुलित ठेवण्यासाठी आपल्याला दुसऱ्या बाजूसही समान वजन टाकावे लागेल अशा प्रकारे जर आपण एका बाजूतून काही वजन कमी केले तर दुसऱ्या बाजूतूनही आपल्याला समान वजन काढायला लागेल अशाच प्रकारे आपण आपल्या समीकरणात चार प्रक्रिया करू शकतो त्या आहेत बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार जर आपण एका पक्षात एखादी संख्या अधिक केली तर आपल्याला दुसऱ्या पक्षातही तीच संख्या मिळवावी लागेल अशा प्रकारे जर आपण एखादी संख्या वजा केली एखाद्या संख्येने गुणले किंवा भाग दिला तर आपल्याला ती प्रक्रिया दोन्ही पक्षात करावी लागेल तर चला आता हे समीकरण सोडवूया सगळ्यात आधी आपण बघू शकतो की इथून ह्या पन्नासला घालवणे सोपे आहे तर आपण दोन्ही पक्षांमधून पन्नास वजा करूया आता हे समीकरण असं दिसतं आपल्याला मिळतं की एक्सची तिप्पट तीसच्या बरोबर आहे तर आपले पुढचे पाऊल काय असले पाहिजे आता आपल्याला या तीनपासून तीन सुटका करून घेणे जरुरीचे आहे कारण तीनला एक्सने गुणले जात आहे आपण या पदाला तीनने भाग देऊन तीनपासून सुटका करून घेऊ शकतो पण मग आपल्याला उजव्या पक्षालाही तीनने भाग द्यावा लागेल अशा प्रकारे डाव्या पक्षात तीन आणि तीन ह्यांचे आपसात निरसन होऊन जाते आणि उजव्या पक्षा तीसला तीन ने भागल्यावर दहा येतात तर शेवटी आपल्याला एक्सची किंमत दहा मिळते तर या सत्रात आपण एक चल असलेली रेषीय समीकरणे सोडवायला शिकलो पुढील सत्रात आपण अशी समीकरणे कशी सोडवावीत हे अजून चांगले समजण्यासाठी आणखी काही उदाहरणे बघूया